न्यू सुपर बोरवेल, तीच सेवा तोच विश्वास. 4.5 इंच आणि 6.5 इंच बोरवेल माफक दरात खुदाई करून मिळेल. प्रोप्रायटर अमित खुराडे. मोबाईल क्रमांक 94-22-43-69 किंवा 94-32-49-69. आमचा पत्ता पिंगोळी, तालुका कुडाळ, सिंधुदुर्ग. खासदार नारायण राणे यांच्या हस्ते अत्याधुनिक रुग्णवाहिकेचं लोकार्पण. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे इथं लोकार्पण सोहळा संपन्न. युवा फोरम कुडाळ यांच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शिवप्रतिमेचं पूजन. शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, नगरसेवक गणेश भोगटे, सचिन काळप आदी मान्यवर होते उपस्थित. दोडामार्गमध्ये घोटगेत गव्यांकडून केळी बागेचं नुकसान. गव्यांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग मात्र अपयशी. मालवणात 60 अधिक नागरिकांच्या घरादारांवर फिरणार बुलडोझर. शहर विकास आराखड्यातील प्रस्तावित 18 मीटर रस्त्याचा परिणाम. गवंडीवाडा, बाजारपेठ, भरड परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात. मालवण शहरातील सुधारित विकास आराखड्यावरून राजकारण तापलं. विकास आराखड्यातील त्या रस्त्यासाठी शिवसेनेच्या नगराध्यक्षांकडून अर्थकारण. 50 लाखांच्या मांडवलीची चर्चा. भाजप नेते माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा गंभीर आरोप. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय मोर्चाचा दिला इशारा. आंगणेवाडी यात्रेनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय राजगड चषक कबड्डी स्पर्धा संपन्न. पुरुषांच्या गटात वालावलच्या लक्ष्मीनारायण संघानं तर मुलींच्या गटात कुडाळच्या SM सिंधू संघानं मिळवलं विजेतेपद. विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि राजगड चषक देऊन सन्मान. काळसे बागवाडा शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी. वीरपुरुष आणि वीरांगनांच्या वेशात विद्यार्थ्यांनी सादर केली भाषणं. झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदीबाई जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक आदींच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्या धारण. वादाच्या बहुरात सापडलेली जलयुक्त शिवार योजना अखेर गुंडाळली. 8,500 कोटी खर्चूनही योजना अयशस्वी. खासदार अरविंद सावंत आणि आमदार रवींद्र वायकर यांचा राजीनामा. मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय अडचणीचा ठरणार असल्याचं लक्षात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतल्याची चर्चा. एप्रिलपासून मिळणार जगातील सर्वात स्वच्छ पेट्रोल आणि डिझेल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे चेअरमन संजीव सिंग यांची माहिती. आयात नियंत्रण व्यवस्था लागू करण्याची भारतीय पेपर उत्पादन संघटनेची मागणी. कागद उद्योगाला झळ बसत असल्यामुळे संघटनेकडून करण्यात आली मागणी. कासव विणीचे किनारे नव्या CRZ नकाशावरून गायब. सिंधुदुर्गातील किनाऱ्यांची मॅटर्निटी होम म्हणून असलेली ओळख पुसली जाण्याची भीती. जिल्हा बँक अध्यक्षांकडून मुख्यमंत्र्यांना नांगर भेट. शेती कर्जमाफीच्या अनेक मुद्द्यांकडे सतीश सावंत यांनी वेधलं मुख्यमंत्र्यांचं लक्ष. डोंबिवलीतील एक्झिमकेम प्रायव्हेट लिमिटेड रासायनिक कंपनी आगीच्या भक्षस्थानी. कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीचं संकट. मालवणमधील CRZ नकाशात सागरी अभयारण्य. त्यामुळे मच्छीमारांच्या भवितव्याबद्दल आता शासनानंच मार्गदर्शन करण्याची पारंपरिक मच्छीमारांची मागणी. दापोली अर्बन बँकेतून 48 लाख लुटण्याचा हॅकरचा प्रयत्न. नेफ्ट बंद असल्यानं बेत फसला. हायवे प्रकल्प बाधितांना महिन्याभरात मोबदला. कणकवली इथे झालेल्या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांचं आश्वासन. पालघरमधील जव्हार तालुक्यातील मिरचीची निर्यात आता युरोपमध्ये. डेलमोंटे फील्ड प्रेस संस्थेनं युरोपमधील बाजारपेठ उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना दिली नवी उमेद. मडुऱ्यात सापडली मृत मगर. नागरिकांमध्ये मगरीची दहशत कायम. ट्रम्प यांच्या दौऱ्यात कोणताही व्यापार करार होणार नाही. भारताकडून चांगली वागणूक नसल्याची अध्यक्षांची खंत. येत्या 3 वर्षात इंटरनेट युजर्सची संख्या पोहोचेल 90 कोटींवर. सिस्को इंटरनेट संस्थेचा अहवाल. भारत न्यूझीलंडमधील पहिली कसोटी शुक्रवारपासून. वेगवान गोलंदाजांवर असणार आहे सामन्याचं भवितव्य. आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला 3 ब्रॉन्झ पदकं. ग्रीक रोमन प्रकारातील मोहीम अखेर 5 पदकांच्या कमाईनं संपली. सावंतवाडीत 23 फेब्रुवारी रोजी मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबिर. सावंतवाडी जिमखाना मैदान इथं 19 वर्षांखालील सर्व क्रिकेटपटूंसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर.
विराट कोहलीचा असाही रेकॉर्ड, इंस्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा केला पार। हा टप्पा गाठणारा विराट कोहली हा पहिला भारतीय खेळाडू। चेतेश्वर पुजारा ग्लॉसेस्टरशायरशी करारबद्ध। इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये 1995 नंतर संघाचं प्रतिनिधित्व करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू।